नमस्कार, ऍडव्हेंचर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी निषाद चोंडकर. नजर टाकूया हेडलाईन्स वर. कोरेगाव भीमा इथल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे गुरुजी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांच्या चौकशीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक सांगलीत दाखल झालं आहे. या पथकासमोर भिडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. कोरेगाव भीमा इथे झालेला हिंसाचार प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे हे प्रमुख आरोपी आहेत. एकबोटे यांना पुणे पोलिसांनी अटक केली असून सध्या त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दुसरीकडे संभाजी भिडे गुरुजींच्या बाबत मात्र पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि विरोधकांनी केला होता. त्यानंतर आज भिडे गुरुजी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. गारुडीचा खेळ एका गारुड्याला महागात पडला. अजगराचा खेळ दाखवताना अजगराने अचानक गारुड्याचा गळा आवळला आणि बघता बघता गारुडी जमिनीवर कोसळला. उत्तर प्रदेशातील महू जनपदच्या मोहम्मदाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली. रस्त्याच्या कडेला हा गारुडी अजगराचा खेळ दाखवत होता. गारुडीचा खेळ पाहून ये जा करणाऱ्यांनी तिथे गर्दी केली. यावेळी अजगराने गारुड्याच्या गळ्याला वेढा घातला. गारुड्याला अजगराला सोडवताच आलं नाही आणि काही वेळाने तो तिथेच पडला. हा प्रकार घडला तेव्हा अनेकांना हा खेळातलाच एक भाग आहे असं वाटलं. त्यामुळे तिथे उपस्थितांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यातही शूट केला. अजगराने पुन्हा त्याच्या गळ्याला वेढा घालण्याचा प्रयत्न केला असता गर्दीमधील एका व्यक्तीला गारुडी बेशुद्ध तर पडला नाही ना अशी शंका आली. त्याने पाणी आणून गारुड्यावर शिंपडलं तरीही त्याला शुद्ध आली नाही. त्याची शुद्ध हरपल्याचं लक्षात येताच गर्दीमधील काहींनी त्याला प्रथमोपचार केंद्रात दाखल केलं. गारुड्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी वाराणसीमध्ये पाठवलं. दरम्यान या गारुड्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 26 जानेवारीला झालेल्या अपघाताने चर्चेत आलेल्या कोल्हापुरातील शिवाजी पुलावरची अवजड वाहतूक तातडीने बंद करा असं स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालात म्हटलं आहे. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरच्या पंचगंगा नदीवर हा महत्त्वाचा रहदारीचा पूल आहे. 26 जानेवारीला शिवाजी पुलावर एक मिनी बस तब्बल 100 फुटावरून पंचगंगेच्या पात्रात पडली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. मुंबईतील ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने नवी मुंबईच्या ध्रुव कन्सल्टन्सीकडून या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. या ऑडिटमध्ये 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान पुलाच्या विविध तपासण्या केल्या. या तपासण्यांनंतर तब्बल 22 पानी अहवाल सादर केला. या अहवालात पुलाच्या विविध भागाची छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. त्यामुळे शिवाजी पुलाचे आयुष्यमान विचारात घेता या पुलावरील अवजड वाहतुकीचा धोका आहे. त्यामुळे या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ थांबवावी असा स्पष्ट अभिप्राय या अहवालातून दिला गेला आहे. औरंगाबादमधील कन्नड आगारात कार्यरत असलेल्या 112 एसटी कर्मचाऱ्यांनी एक अजब मागणी केली आहे. आपल्याला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी विद्यासागर राव यांना या आशाचं पत्र लिहिलं असून गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. मात्र तरीही सरकारने पगारवाढ दिली नाही. पगारवाढ द्या किंवा इच्छामरणाची संमती द्या असा इशारा कन्नड आगारातल्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना दिला आहे. महामंडळाच्या लाल गाडीत आपला प्रवास सुकर करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा प्रवास मात्र खडतर होत चालला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. आर्थिक विवेचने सापडलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. पण त्यानंतरही झोपेत असलेल्या सरकारला अजूनही जाग येत नाही. नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज यंदाच्या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 1785 कोटीचा अर्थसंकल्प असून यामध्ये मालमत्ता कर आणि पाणी पुरवठा करात वाढ करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय नाशिकमध्ये पार्किंगची समस्या पाहता शहरातल्या 33 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात येणार असून यापैकी 5 ठिकाणी रस्त्याच्या कडेला तर उर्वरित ठिकाणी मोकळ्या जागेत पार्किंग असणार आहे. महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी या योजना राबवत असल्याचं तुकाराम मुंडेंनी यावेळी सांगितलं. तर आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ऍडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.